आणि यानंतर आपण थेट जाऊया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि संघटना आतापर्यंत आपल्याला माहीत असेल की शिवसेना या निवडणुकामध्ये फार कधी ताकदीनं उतरली नव्हती. ह्या वेळेला शिवसेना महाविकास आघाडीसह बाजार उत्पन्न समित्यांच्या निवडणुकामध्ये उतरली आणि हे भारतीय जनता पक्षाचे लोक कोणते आकडे लावू द्यात, पण आपण आकडे सगळे पाहिले असाल की महाविकास आघाडीला बाजार समित्यामध्ये निर्विवाद यश मिळालेलं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला शेतकरी हा सध्याच्या सरकारला भारतीय जनता पक्षाला वैतागलेला आहे, त्यांना घालवायला निघालेला आहे आणि ही पहिली लाथ मारली आहे कंबरड्या सरकारच्या. मुख्य म्हणजे मिंदे गटातले जे आमदार आहेत सगळे मंत्री खास करून आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची पॅनल्स विजयी झालेली आहे. हा एक चांगला संकेत आणि लोकांच्या मन की बात ही स्पष्ट झाली की अनेक मग पारोळा असेल किंवा मालेगाव असेल ना अन्य अनेक भागामध्ये जिथे हे बुलढाणा असेल जिथे जिथे शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आहेत त्या प्रत्येक भागामध्ये शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचंच पॅनल विजयी झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं हल्ले केले ते सगळे लोक या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. हा लोकमताचा कौल आहे, हा समजून घेतला पाहिजे. आणि आम्ही वारंवार सांगतो निवडणुकांना सामोरं जायला आम्ही तयार आहोत. ते या लोकांच्या हिमतीवर महानगरपालिका मुंबई असेल किंवा ज्या 14 महानगरपालिका आहेत आमची मागणी आहे तुम्ही घ्या निवडणुका. पण भीती आहे तुम्हाला की जसे काल निकाल लागलेले आहेत तसे निकाल लागतील ही सुरुवात आहे.